अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती जामनेर शहरातील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी मातंग समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची सवाद्य मिरवणूक देखील जामनेर शहरातून काढण्यात आली। या मिरवणुकीत समाज बांधवांसह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखंड महाराष्ट्राची संकल्पना जोपासणारे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी आटकेपार म्हणजे सातच समुद्रापार रशियामध्ये आपल्या साहित्याचं, आपलं मातंग समाजाचं असं नाव लौकिक निर्माण केलं होतं आणि देशाचंच नाही विदेशात पण आपल्या समाजाचं आणि आपल्या साहित्याचं त्यांनी एक छाप सोडलेली होती। अशा महामानवाचा आज शताब्दी वर्ष, जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्त इथे आज मातंग समाजाच्या वतीने जामनेर शहरात मोठी अशी भव्य अशी एक शोभायात्रा निघालेली आहे आणि तसं महामानवांनी आपल्यासाठी फार मोठं कार्य करून गेलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज,
महात्मा ज्योतिबा फुले, आमचे लहूजी वस्ताद साळवे, जसं हे काही राजकारण्यांनी यांना बरंचसं वंचित ठेवलेलं आहे या समाजाला, आणि मी इथे निश्चितच आहे या समाजाचा आज काहीतरी उद्धार होणार आहे आणि काहीतरी नवीन संकल्पना ह्या जयंतीच्या माध्यमातून या नव चैतन्य ह्या तरुण पिढीला मिळणार आहे. जसं अण्णाभाऊ साठेंचं एक नावलौकिक होतं, त्यांनी साहित्यामध्ये त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांची एक छाप सोडलेली आहे आणि या समाजाला एक चांगली दिशा दिलेली आहे. आणि आज काही उपेक्षित अपेक्षित आणि वंचित लोक राहिलेले आहेत त्या समाजामध्ये. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ह्या समाजाची वाटचाल बेकारी बेरोजगारी याच्याकडे चाललेली आहे, व्यसनाधीन झालेले आहेत. पण माझं एकच सांगणं आहे, या शासनाला ह्या समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार हा थांबला पाहिजे. आणि जसं बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी आणि अण्णाभाऊ साठेंनी आम्हाला शिक्षणाची आणि चांगलं जीवन जगण्याचं एक ध्येय आणि एक माध्यम तयार करून दिलेलं आहे, त्या सरकारने त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. एक सुरक्षित आणि सुशिक्षित हा समाज झाला पाहिजे अशी अण्णाभाऊ साठेंची मनापासून इच्छा होती. लेखणीचे कोहिनूर जे संबोधित जातं साहित्य रत्न अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे यांची आज 99 जयंती आहे. तर आज आम्ही शिवसेनातर्फे शाखा जामनेरतर्फे सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो व तसेच आम्ही एवढी मागणी करतो की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावं असे आम्ही शिवसेनातर्फे जामनेर शिवसेनातर्फे मागणी करतो. साहित्याचा महामेनू म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 99 जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. तर मी सर्व समाजबांधवातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुनश्च हीच मागणी करतो की आतापर्यंत अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न होते. मी सर्व महाराष्ट्र सरकारला का भारत सरकारला ही विनंती करतो त्या माध्यमातून की अण्णाभाऊ साठेंना शतकी महोत्सव या निमित्ताने त्यांना भारतरत्न मिळावा ही मी त्यांना या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज चॅनल या माध्यमातून मागणी करतो. त्यांनी ती आमच्या समाजाची मागणी पूर्ण करावी. अण्णाभाऊ साठेंना यावर्षी पुरस्कार देऊन त्यांनी सन्मानित करावा. परत पुनश्च मी मातंग समाजाला आणि सर्व बांधवांना अण्णाभाऊ साठे जयंती यांना शुभेच्छा देतो. अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे आहे आणि ते एक मातंग समाजाचे आहे. अण्णाभाऊ साठे यांना एक अण्णाभाऊ साठे यांच्या त्यांची त्याचे भव्यदिव्य अशी मिरवणूक जामनेर शहरामधून काढण्यात आली. या मिरवणुकीला सर्व मातंग समाज बांधवच नव्हे तर सर्व समाज बांधव या जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कॅमेरामन अक्षय पवारसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.